ഭഗവതുണ്ട് മഹാകായ സൂര്യകോടി സമപ്രഭ നിർവിഘ്നം കുറുമിദേവ സർവകാര്യേഷു സർവദാ. പ്രത്യേക കാര്യാചരണ സുരുവാത് आपण വിഘ്നഹർത്തയേ പൂജനി करतो. आता तर सर्वत्र गणपतीचा सण चालू आहे. गणपती बाप्पा मौर्य हा जयघोष आपल्याला घरोघरी ऐकू येत आहे. दरवर्षी हा सण फार उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रॉब्लेममुळे जसा आपल्याला हवा तसा हा सण साजरी करता येत नाहीये. ठीक आहे, पुढच्या वर्षी उत्साहात करूया. परंतु हा सण आपण का साजरी करतो, कशासाठी, ह्याच्यामागचं कारण काय? तुम्ही म्हणाल पद्धत आहे, आपली परंपरा आहे. पण फक्त हेच कारण आहे? किती जणांना आपल्या भारतीय सणांची पूर्णतः माहिती आहे? भारतीय सण कसे साजरे केले जातात, कुठल्या महिन्यात कुठले सणवार येतात, त्याच्यामागचं कारण काय, आपल्याला फार ह्याबद्दल फार कमी माहिती आहे. थोड्या दिवसापूर्वी आमच्या बेळगावमध्ये मी एका तज्ज्ञांचं एक व्याख्यान अटेंड केलं होतं. त्याच्यामध्ये मला ह्या गणपती सणाची खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली, म्हणजे जी मलाही इतके वर्ष माहिती नव्हती. दरवर्षी गणपती आणायचा, पूजा करायची, विसर्जन करायचं पारंपरिक पद्धतीने सण साजरा करायचा एकच माहिती होतं. ह्या सणामागचं वैज्ञानिक कारण काय आहे, सायंटिफिक रिझन काय आहे, हे मला ते सेशन अटेंड केल्यानंतर समजलं. तर आज ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आपल्या गणपतीच्या सणामागचं सायंटिफिक कारण काय आहे हे आपल्यापर्यंत पोचवायचं आहे. होय, आपले भारतीय आपल्या हिंदू परंपरेमधले जे सणवार आपण साजरी करतो प्रत्येक सणाला सायंटिफिक रिझन आहे. कुठलाही सण उगाच साजरी केला, या महिन्यात चैत्र महिन्यात एक सण केला, वैशाख महिन्यात एक सण केला, अश्विन महिन्यात एक सण केला असं नाही आहे. आपल्या हिंदू संस्कृतीला, आपल्या हिंदू सणवारांना, प्रत्येक सणाला एक सायंटिफिक बेस आहे. तर आज हा गणपती सण आपण का साजरी करतो ते मी तुम्हाला सांगते. पूर्ण जगामध्ये आपल्या भारत देशासारखा सुंदर देश नाही. होय, काही थोड्या गोष्टी सोडल्या तर खरंच आपल्या देशासारखा सुंदर देश ह्या पूर्ण जगामध्ये नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. आपल्या भारताची जर आपण भौगोलिक स्थिती जर बघितली तर आपल्या ह्याच्यामध्ये तीन ऋतू, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असे तीन ऋतू येतात. फार फार वर्षापूर्वी जेव्हा हे सिव्हिलायझेशन, औद्योगिकरण हे काहीही नव्हतं, जेव्हा अगदी लोक फक्त अशी जंगलामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये राहायची, अगदी त्यावेळेला ही परंपरा सुरू झाली. तर कशी सुरू झाली? पूर्वी नदीकाठी लोक वस्ती करायचे का? तर पाण्याचा साठा त्यांना वापरायला मिळत असे. तर ज्यावेळेला नदीकाठी अशी छोटी छोटी गावं अशी वसायला लागली त्यावेळेला त्या लोकांना पावसाळ्यामध्ये तर पाणी उपलब्ध असायचं, पण त्या नदीचं पाणी पूर्ण वर्षभर कसं साठवून ठेवायचं, आपल्याला पूर्ण वर्षभर त्या पाण्याचा कसा उपयोग करता येईल, हे हा विचार ती लोक करायला लागली. आपल्या देशामध्ये पण भरपूर सायंटिस्ट होऊन गेले. आपल्या देशातल्या सायंटिस्ट लोकांना फार अगदी काय म्हणूया आपण, वेल इक्विप्ड, सगळं काही व्यवस्थित उपलब्ध, उपकरण उपलब्ध असलेल्या लॅबोरेटरीची गरज नव्हती. नैसर्गिक वातावरणात आजूबाजूचं वातावरण आणि ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत ह्या गोष्टीवरच ती लोक एक्सपेरिमेंट्स करत होती आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी साध्य करत होती. तर त्यावेळेला काय झालं, आता नदीचं पाणी कसं साठवायचं, तर ही लोक काय करायला लागली, पावसाळा जसा जसा संपत येतो त्या काळात, त्या वेळेला नदीकाठची जी माती असते ती अगदी पूर्णपणे व्यवस्थित मळून नदीमध्ये टाकायला लागली, जेणेकरून एक नैसर्गिक बांध नदीच्या बेसला, तळाशी तयार होऊ लागला. ह्या कारणाने नदीचा प्रवाह थोडा रोखला जायचा आणि लोकांना ते पाणी वर्षभर उपलब्ध होऊ लागलं. तर हळूहळू काय झालं, जसं जसं लोक हे नदीकाठची जी माती आहे ती मळून नदीमध्ये टाकताना, ते मळता मळता एक सुंदर मूर्ती घडवली, गणपतीची मूर्ती. आता ती देवाची मूर्ती
सुंदर मूर्ती, त्याचं तसंच विसर्जन कसं करायचं, त्याला तसंच नदीच्या प्रवाहामध्ये कसं सोडायचं, तर त्याची पूजा केली गेली व्यवस्थितपणे, अगदी त्याची पूजा करून मग त्याचं विसर्जन केलं गेलं. बऱ्याच लोकांना, काही लोकांना माहिती असेल की खरी परंपरा ह्या गणपती सणाची अशी आहे की गणपती आणायचा, त्याची पूजा अर्चा करायची आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याचं विसर्जन करायचं. अजूनही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. मग त्या लोकांनी एकाने बनवली, मग दुसऱ्यांनी बनवली, तिसऱ्यांनी बनवली, अशा बऱ्याच मूर्ती घडायला लागल्या आणि असा आपल्या गणपती सणाचा जन्म झाला. मग नंतर काय झालं, आता ही इतकी सुंदर मूर्ती लगेच विसर्जन कशी करायची? मग जो नदीकाठी बनवलेला गणपती तो घरामध्ये आला. मग घरामध्ये त्याची एक दिवस स्थापना केली जायची. घरामध्ये त्याला पूजा, नैवेद्य, आरती असं करून मग संध्याकाळी त्याचं नदीमध्ये विसर्जन केलं जायचं. मग नंतर एक दिवसाने आपलं समाधान नाही झालं, नंतर मग हा सण 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस असा वाढत गेला. आणि हे जे बदल घडत गेले, कुठलेही बदल जे आपल्या आयुष्यात, आपल्या वातावरणात जे होतात, ते एका दिवसात, एका आठवड्यात किंवा एका वर्षात होत नाही, तर एखादा बदल घडायला अनेक वर्ष जातात. तर मग त्यावेळेच्या तज्ज्ञांनी काय केलं, एक सायंटिफिक गरजही होती की नदीमध्ये माती, नदीच्या बेसला, तळाशी ती चिकट माती पोचली जावी. मग एक दिवस असा एक ठरवला गेला आणि तो दिवस म्हणजे आपला भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा दिवस. त्या दिवशी सगळ्या गावातली लोक नदीकाठी जाऊन गणपतीची मूर्ती बनवून त्या दिवशी नदीमध्ये विसर्जन करत. तर खरी जी परंपरा, म्हणजे सायंटिफिक रिझन जे म्हणून आपण ह्या गणपती सणाचं जे आहे ते हे कारण आहे. पण आज त्याचं स्वरूप काय आहे ते आपण सगळेच बघता. नंतर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी हा सण, ह्या सणाला सार्वजनिक रूप दिलं. त्यालाही त्यावेळी एक कारण होतं की त्यावेळी लोकांनी एकत्र येण्याची गरज होती आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये असं खूप लोकांनी गर्दी करून एका ठिकाणी जमणं हेही शक्य नव्हतं. तर टिळकांनी या गणपती सणाला एक सार्वजनिक स्वरूप दिलं की जेणेकरून लोक एकत्र येतील, त्यांच्यामध्ये एकी वाढेल, तर हे त्यामागचं कारण होतं. आज सार्वजनिक गणपती उत्सवाचंही काय झालंय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यावर चर्चा नको. हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय नाही. तर हे फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की गणेश चतुर्थी आपल्या भारतीय सणाचे, आपल्या हिंदू परंपरेला, आपल्या हिंदू सणाला, प्रत्येक ह्याला एक वैज्ञानिक कारण आहे. कुठलाही सण विनाकारण साजरा केला जात नाही, कुठलेही उपवास, कुठलेही व्रत विनाकारण केले जात नाही. प्रत्येक ह्याला एक कारण आहे, प्रत्येक ह्याला एक स्ट्रॉंग सायंटिफिक बेस आहे. पण त्यावेळेच्या लोकांचं शिक्षण कमी, मग ह्या लोकांना ही पद्धत कशी पाळायला पाहिजे, हे सायंटिफिक गोष्टी आहेत, ह्या त्या लोकांनी त्या कशा कराव्यात, तर त्यांना ते कसं करायला लावायचं, म्हणून त्याला धर्माची जोड दिली की तुम्ही ह्या महिन्यात हे व्रत करा, ह्या दिवशी हा उपवास करा, किंवा ह्या दिवशी अमुक एक ह्याची पूजा करा, ह्या दिवशी हा नैवेद्य करा. तर ह्या प्रत्येक ह्याला एक सायंटिफिक बेस आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपली जी हिंदू परंपरा, आपले हिंदू सणवार जे आहेत, ते उगाचच एक परंपरा किंवा एक पद्धत म्हणून त्याच्याकडे बघू नका, तर त्याच्या पाठचं सायन्स समजून घ्या, नवीन पिढीपर्यंत ही माहिती पोचवा आणि आपल्या धर्माचा अभिमान बाळगा. गणपती बाप्पा मोरया.